हांवें नॉमिनेशन भरून प्रचार आमचो घरांत सरिल्लो आसा. प्रचारांत आमकां मतदारा कडल्यान बरो प्रतिसाद मेळटा आनी त्या प्रतिसादा वयल्यान दिसता की आमी ह्या पोटनिवडणुकीक बरेंच फुडें आसा आनी हो विजय हो आमचो नक्की आसा. आयज तुमकां कितलें इम्पोर्टंट जालेलो आसा हो सीट जेन्ना तुमी पळयत की शिरोड्याच्या इशूक लागून तुज्या भावाचे देखून खातें काडलेलें आसा. पळय म्हज्या भावाचे मोगो पक्षाचे नेत्याचे खाते कित्याक काढला हे माझ्या पेक्षा त्यांना खबर असा. पण जो मोगो पक्षान भाजपाक 1999 ते 2019 पर्यंत साथ देऊन वयर काढले किती त्यांचेर त्यांनी अन्याय केलेला असा. मोगो पक्षातले आमदार फोडून त्यांनी व्हेल्ले असा. ती एक इतिहासातलो दुर्दैवी क्षण ज्या पक्षाक गोयात स्थान दिवप मोठं करता एक प्रादेशिक पक्ष आणि त्याचेर त्याच्याच पोटार पाय दवरता ते दुर्दैवी क्षण असे म्हाका म्हणपाक जाय. आणि त्या खातीर म्हाका दिसता की लोकांनी जे गोंयच्या जनतेन त्याची दखल घेतिल्ली असा आणि गोयची जनता 23 एप्रिलाक योग्य निर्णय मतपेटीक घालतली अशें म्हाका आशा. कितलें इम्पोर्टंट जालां जेन्ना हे तितले इतले इनजस्टीस तुमकां तुमच्या फॅमिलीचेर आतां जाल्या पळय स्पेशली तुमच्या भावाचेर. इतलो बरो इनजस्टीस जाल्या न्ही कितें करतलो. सो आतां कितलें इम्पोर्टंट जालां हें सीट जिखून हाडपाक तुमकां. म्हाका सीट जिखून हाडपाक इम्पोर्टंट नाका. हांव सीट जिकिल्लो आसा हे सगळे म्हाजे सहकारी आसा फुडें कोणाकूय विचार वचून की कोण सीट जिखतलो म्हणून. ज्या लोकांनी हांगा निवडून येवन लोकांक ग्रहीत धरले आं लोकांक लोकांची फसवणूक केली आं आपल्या स्वार्था खातीर लोकांक ग्रहीत धरले तांकां शिरोडेची जनता निश्चितूच त्यांची जागा दाखयतली. टायम एंड अगेन तुमच्यार अशी म्हटलेलें आसा ते ऑपोजिशन म्हणटा की बीजेपीच्या कोण तुमी तांक्यो वाटल्यो हे वाटले तितून वोट येना वो तुमी टांक्यो बिक्यो कांय वाटूं ना. कितें ते फक्त बोवाळ घालतात. आमी प्रामाणीकपणान जे काम 19 वर्सां पिवळा फोण्या मडकय घाला त्याच पद्दतीचे काम आमी शिरोडेच्या लोकां खातीर करतात आनी शिरोडेच्या लोकांक एकदम त्याचो हे जाल्लो आसा की आमी खरें काम करता हो त्यांचो तांकां विश्वास बशिल्लो आसा आनी त्या खातीर आज ते सगळे शिरोडेचे लोक शिरोडेचे मतदार हे आमच्या फाटल्यान. फुडें मगो पक्षाचो बीजेपीचेर विश्वास आसतलो. फुडलें बिडलें आतां लागना पूण तूं एकूच पळय 23 एप्रिलाक निवडणूक जातली 23 मेक रिजल्ट जातलो आनी त्याच्या नंतर गोंयांत एक मोठो बदल घडटलो त्या बदलाची पार्श्वभूमी.